नमस्कार मित्रमैत्रिण कसे आहात आपण आमच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारची व्रत सुरू होते दिवाळीनंतर काहीसा थंडावलेला सण उत्सवाचा माहोल या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू होतो बहुतांश ठिकाणी स्त्रिया हे गुरुवारची लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात यावेळी लक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे तसेच सवासनींना वान देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे आता हा महिना आणि त्यातही गुरुवार का महत्वाचे आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावी करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती असल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमानेशी महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल असे मानले जाते आंब्याच्या ढाळ्या चौरंगावर मांडलेल्या पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापना केलेली मूर्ती सजवून केलेली आरास या व्रताचं महत्त्व वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतीपाठ आरती नैवेद्य अशी रूप या काळात घराघरामध्ये पाहायला मिळते कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मी कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात दर गुरुवारी नेहमाने केल्या जाणाऱ्या पूजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी हळदी कुंकू देऊन सवासनींना फळे तसेच इतर वान दिले जाते या महिन्यात मांसाहार वर्ज केला जातो मार्गशीषातील गुरुवारची चाहूल लागताच बाजारपेठा फळाफुलांनी भरून जातात या व्रतामध्ये आंब्याचे डहाळे पाच पत्री पाच फळे महालक्ष्मीसाठी सुवासने वेणी नारळ आणि यानिमित्ताने घरी येणाऱ्या सुवासनेंसाठी गजरे आदी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टीने भरून गेलेला असतो मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात यंदा पाच डिसेंबरला होत आहे तर सांगता दोन जानेवारी दिवशी होणार आहे यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे चार दिवस आहेत तीस डिसेंबर दिवशी या व्रतामधील शेवटचा गुरुवार असणार आहे त्या दिवशी सवासनी महिला कुमारिका यांनी घरी बोलवून लक्ष्मीच्या रूपात घरी आलेल्या स्त्रीचा आदर करण्याची पद्धत आहे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा सौराष्ट्राचा एक राजा होता त्याचे नाव होते भदश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता त्याच्या राणीचं नाव सूरज चंद्रिका राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती सुख समृद्ध ऐश्वर्यात राणी लोळत होती राजा ही लाड कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली त्या दोघांना सात पुत्र आणि एक कन्या झाली या कन्येचे नाव श्यामबाळा होतं एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी बधश्रव राजाकडे काही दिवस जाऊन राहते त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल परिणामी प्रजाही सुखी होईल वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून बधश्रव राजाच्या दारबार गेली वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मीदेवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे एके दिवशी नेहमीच्या भांडणाना विसरून ती रागाने घराबाहेर पडली रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या ते लक्ष्मीचं व्रत होतं ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतामध्ये सहभागी झाली व्रतात इतकी रमली गेली की आपले दुःख विसरले तिचं दारिद्र्य नष्ट झालं लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रेभा राजाची राणी झाली राणी झाल्याचे ते ऐश्वर्यात लोळू लागली मात्र देवीला विसरली म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती बुद्ध स्त्रीरूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते त्यानंतर दाशी महालात जाऊन राणीसाहेबांना बुद्ध स्त्रीचे सांगितलेली महती ऐकवते मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मीदेवीचा अपमान करते झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मीदेवी तिथे थांबत नाही बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाला भेटते श्यामबाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते त्यावर श्यामबाला स्त्रीची माफी मागवते तिला तिची दया येते आणि ती ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्वही पटवून देते दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असतो श्यामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते देवीच्या कृपेने तिला विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मानधार यांच्याशी विवाह होतो तिला सुख समाधान ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भदशिवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होतं आलेलं दारिद्र्य राहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे आपण त्याच्याकडे काही मदत घेऊ शकतो पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्यांची विनमत्रेने चौकशी करतात तेव्हा तू राणी श्यामबालाचा वडील असल्याचे समजते ही खबर दाशी राणीपर्यंत पोहोचवतात ते पोशाख पाठवून अगदी थाटामाटात श्यामबाला वडिलांचे स्वागत करते पंचपक्वानाचं भोजन होतं परतताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला हांडा राजासोबत देतो राजा, राजा परतल्यावर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो मात्र हांडा उघडतात त्यात कोळशी दिसतात नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी श्यामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते आणि त्यानंतर ती पुन्हा महालक्ष्मीचे व्रत चालू करते त्यानंतर तिला पुन्हा पूर्ण ऐश्वर प्राप्त होते राजा आणि ती आनंदाने जगू लागतात काही दिवसातच श्यामबाला आपल्या माहेर येते तेव्हा राणीला कोळशाने भरलेला हांडा आठवतो त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य करत नाही या उलट अपमान करते सासरी परतताना तिला काहीच देत नाही मात्र याचं कोणतंही दुःख करून न घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो माहेरून काय आणलंस त्यावरती उत्तर देते मी तेथील सारं आणलं आहे याचा अर्थ काय या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते जेवणाने अळणी पदार्थ चाकतो त्यानंतर त्यानंतर श्यामबाला पानात थोडंसं मीठ वाढते त्या मिठाने त्या मिठाने साऱ्या आणण्याला चव येते तेव्हा श्यामबाला म्हणते हेचा आहे माहेरून आणलेलं सारं मीठ जेवणाचे अमृत आहे अण्णाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे श्यामबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो त्यानंतर मालधार राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोल भदश्रवा जावयाकडे येतो दोघांची गुप्त बैठक होते मग ते भदश्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारे करतात मालाधाराने सैन्य बेभान लढले होते शत्रुसैनिक जमिनीवर कोसळले होते अपूर्व विजय होतो आणि आणि भदश्रावाला राज्य पुन्हा मिळतं त्यानंतर सुरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले तर मित्रमैत्र्यांनो अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद